श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। दिवाळी प्रकाशाचा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला हा सण साजरा केला जातो। यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबरला आहे। या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि सुख समृद्धी देणाऱ्या गणेशाची पूजा केली जाते। लक्ष्मी मातेची पूजा केल्याने साधकाला जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते अशी धार्मिक धारणा आहे। यासोबतच मान पद प्रतिष्ठा कीर्ती यामध्येही अपार वाढ होते। ज्योतिषाच्या मते कार्तिक महिन्याच्या अमावास्ये तिथीला अनेक आश्चर्यकारक योग घडत आहेत आणि या योगांमध्ये धनाची देवी लक्ष्मीची उपासना केल्याने धन उत्पन्न सुख आणि समृद्धीमध्ये अपार वाढ होत आहे। तर चला जाणून घेऊया, ह्या शुभ काळांमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले, विशेष सेवा केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा होणार आणि आपल्या घरामध्ये आपली धनाची तिजोरी कधीही खाली होणार नाही। त्या संबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो। दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होऊन भाऊबीज पर्यंत चालतो। या सणाला उत्साह केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे। या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। असे मानले जाते की यामुळे साधकाला संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून पूजेमध्ये ठेवायच्या आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्यच बदलून जाणार। तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला पूजा करताना ठेवायची ती म्हणजे कवडी आणि गोमती चक्र। देवी लक्ष्मीला कवडी आणि गोमती चक्र अतिशय प्रिय आहे असं मानलं जातं। दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पूजेमध्ये 5 पिवळ्या कवड्या आणि 9 गोमती चक्र ठेवा आणि दुसऱ्या दिवशी या कवड्या आणि गोमती चक्र लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा। असे मानले जाते की असे केल्याने आपल्या तिजोरी कधीही रिकामी होत नाही। जर हा तुम्ही उपाय घरी करणार असतील तर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा। जर तुम्ही कोणत्या तुमच्या व्यवसायासंबंधित जागेत करणार असतील तर तुमच्या तिकडच्या गल्ल्यामध्ये किंवा तिकडे कपाट असेल तर त्या कपाटाच्या तिजोरीमध्ये करा। असं केल्यामुळे जे आहे आपल्या तिजोरीमध्ये धन वाढतच जातं, धनासंबंधित जेवढे पण आपले समस्या असतात त्या समाप्त होतात आणि आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते, भरभरून धन येतं। एक सेवांबरोबर काही आपल्याला मंत्रोच्चारसुद्धा करायचे आहेत। दिवाळीच्या रात्री कमळगट्ट्याच्या माळामध्ये आपल्याला ओम कमले नमः या मंत्राचा 41 वेळा जाप करायचा आहे। दिवाळीच्या दिवशी व रात्री स्वच्छ व नवीन वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत व महालक्ष्मी स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, गोपाल सहस्त्रनाम यांचे पठण करायचे आहेत किंवा श्रवण केल्यानेसुद्धा खूप शुभ फळ मिळतं। यामुळे आपल्याला लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते। जेवढी जास्त आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करतील तेवढी जास्त आपल्या घरामध्ये धनांसंबंधित कधीही समस्या येणार नाही। माता लक्ष्मीच्या कृपामुळे जे आपल्या घरामध्ये वर्षभर भरभरून धन येईल तर गोष्ट छोटीशी आहे, सेवा छोट्याशी आहेत पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।